राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महायुतीचं सरकार आल्यापासून दुष्काळी तालुक्यातील लोकांच्यासाठी, जनतेसाठी मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले गेले. पाण्याच्या ज्या योजना आहेत त्या तर मोठ्या प्रमाणात मंजूर केल्या, पण काही भागांमध्ये तिथल्या लोकांना तिथंच रोजगार मिळावा म्हणून काही अनेक निर्णय घेतले, आणि त्यापैकी एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांच्या खात्याचा. जत तालुक्यामध्ये उमदी या गावामध्ये आम्ही MIDC ची मागणी केली होती 3 महिन्यापूर्वी, आणि तात्काळ राज्याचे उद्योगमंत्री सामंत साहेबांनी तसे निर्देश दिले, आणि आज उमदी येथे 539.45 हेक्टर क्षेत्रामध्ये MIDC मंजूर करण्यासाठी राज्य सरकारनं आज मान्यता दिलेली आहे. मी जत विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या वतीनं, जनतेच्या वतीनं मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो. 2000 कोटी रुपये पाण्याच्या योजनेसाठी, विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी सरकारनं दिले होते, आणि आता तिथल्या 10,000 लोकांना तिथंच काम मिळावं म्हणून आज MIDC अति तात्काळ सरकारनं दखल घेऊन ही मंजूर केलेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेबांचं, त्यांच्या खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. किमान 10,000 लोकांना तिथं रोजगार उपलब्ध होईल. या MIDC पासून 40 किलोमीटरवरती विजापूरचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, तिथं सगळ्या कनेक्टिव्हिटी जवळ आहेत, नॅशनल हायवे जवळ आहेत, पाण्याची व्यवस्था आहे, आणि तिथं लोक जे युवक आहेत त्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळं त्यांना सहज तिथं रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आमचा पुढचा प्रयत्न असा आहे ज्या इंटरनॅशनल कंपन्या आहेत त्या कंपन्या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये याव्यात, अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे, आणि सरकार त्या गोष्टीमध्ये सुद्धा आम्हाला मदत करेल. विरोधकांनी तुम्हाला ओपन चॅलेंज दिलेलं या ठिकाणी माघार घेऊन त्यांना काही उत्तर द्या नाही बघा. विरोधक माझ्यावरती टीका करत होते 2-3 महिन्यामध्ये MIDC कशी मंजूर होणार, पर मी कामातून उत्तर देणारा कार्यकर्ता आहे. आज सरकारनं त्याबाबत मंजुरीचं पत्र माझ्या हातामध्ये दिलेलं आहे, त्यामुळं आता विरोधकांनी काय भूमिका घ्यायची तो त्यांचा विषय आहे, पण माझं काम करणं होतं ते काम मी केलेलं आहे, आणि सरकारनं सुद्धा खूप सकारात्मक प्रतिसाद देऊन 2 महिन्याच्या आतमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या सगळ्या NOC सहमती सहित हे सगळं प्रकरण आम्ही मंत्रालयापर्यंत आणलं होतं, आणि त्यांनी हाय पॉवर कमिटीच्या बैठकीमध्ये तात्काळ या विषयाला मंजुरी दिलेली आहे. विरोधक आरोप करतात तुम्हाला सोलापूर आणि माढा मतदारसंघामध्ये महायुतीला उमेदवारी मिळत नाहीये. अरे हे महाविकास आघाडीवाले कुठल्या भ्रमात आहेत हे मला माहीत नाही. मला वाटतंय शरद पवारांचा पतंग जास्तच उडायला लागलाय. दोर कटाला म्हणजे बरं, तशी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही. जशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वातावरण केलं जातंय तशी परिस्थिती नाही, आणि त्यामुळं पवारांनी सुद्धा जास्त आता हवेत उडू नये, त्यांनी खाली यावं. सहानुभूती आणि जातीयवादाचा फायदा जास्त होईल असं त्यांचं एक स्वप्न आहे, पण तशा पद्धतीनं काही त्यांना प्रतिसाद मिळेल असं मला वाटत नाही. उलट त्यांनाच काही काही मतदारसंघामध्ये उमेदवार नाही आहेत. भारतीय जनता पार्टीकडं अशी तिकिटासारखीसाठी लढाई सुरू आहे, आणि त्यामुळं कोण विरोधक बोललं मला माहीत नाही, परंतु महायुतीची परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप चांगली आहे, आणि चांगली 2019 पेक्षा जास्तीचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्रामधून निवडून येणार आहेत. मी आज जे बोलतोय ते मी नंतर पण तुम्हाला याबद्दल बाईट दिन जेव्हा निकाल होईल तेव्हा आपण. पण रामराजे निंबाळकर यांच्या समर्थक त्यांचे बंधू असतील, स्टँडिंग आमदार ज्यांची उमेदवारी अजित पवारांनी घोषणा केली होती ते आता शरद पवार गटात प्रवेश केला आहे काल, काय वाटतं 3 जवळजवळ मतदारसंघाला? बघा अजित पवारांच्या पार्टीचा मी काही प्रवक्ता नाही, आणि मी त्यांचा कार्यकर्ता पण नाही, त्यामुळं त्यांच्या बाबतीत काय असेल ते त्यांना विचारा. भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या बाबतीत असेल तर मला विचारा, मी सांगतो त्याबद्दल. सर दुसरं महत्त्वाची गोष्ट, शरद पवारांच्या गाठी भेटी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. मोदी मागेमध्ये बरेच नेते आहेत, त्यांची राम लागलेली आहे, काय वाटतं महायुतीला पुन्हा मोठा धक्का देण्याचा प्रयत्न करतो? बघा तुम्ही नीटपणे समजून घ्या, महायुतीमध्ये ज्यांना उमेदवारी मिळत नाहीत अशीच लोक तिथं जात आहेत. महायुतीमध्ये जिथं मतदारसंघामध्ये रसिकेत सुरू आहे तेवढी लोकं पवारांच्याकडे जायला लागलेली आहेत, पण मला ती लोकं तिकडं कशासाठी जात आहेत ते खोल खड्ड्यामध्ये उडी मारायला लागलेली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाला राजकीय भविष्य नाही,
2024 लाच विधानसभा झाल्याच्या नंतर पवार काय करतील याची गॅरंटी नाही. पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करतील का परत भाजपकडे येतील याच्याबद्दल अजून साशंका आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते अति उत्साह तिकडे चाललेत आम्हाला काहीतरी लाभ मिळेल. अरे बाबांनो, तुम्ही उद्याचं बघू नका, नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे या गोष्टीकडे बघू नका. 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर काय होणार आहे याचं बघा. पवारांची पार्टी विसर्जित करावी लागणार आहे. मी वारंवार तुम्हाला सांगतोय, ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. त्यामुळं कशाला हे खड्ड्यात जाऊन पडतायत ही लोकं याच्या मला काय खरं तर विशेष वाटतंय. त्यांनी खरं तर फेरविचार करायला पाहिजे या सगळ्या लोकांनी. बरं, जरी कुणी गेलं काय गेलं तरी सुद्धा तिथं काही फरक पडेल अशी आता परिस्थिती नाही. तिथं रणजितदादा निंबाळकर आमचे भाजपचे आहेत, त्यांनी सुद्धा खूप जोरात फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळं निवडणुकीमध्ये आता एकदम मजा येणार आहे, जोरात काम सुरू आहे. त्यामुळं कुणी समजायचं असं कारण नाही की आता महाविकास आघाडीवाल्याला खूप चांगला रिस्क. आता आम्ही गावातच राहतो ना, आम्हाला माहीत आहे ना, गावातच आम्ही राहतोय. ह्यांचं उद्योग लोकांना माहीत आहेत आणि पवारांचा चेहरा किती जातीवादी आहे, किती भ्रष्टाचारी आहे आणि किती आगलावे आहे हे लोकांना माहीत आहे. त्यामुळं आता लोक किती विश्वास ठेवतात मतदार ते तुम्ही बघा. सर, एक शेवटचा प्रश्न होता, विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाने आता चॅलेंज केलेला आहे कोर्टामध्ये या एकंदरीत उमेदवारीच्या नियुक्तीला. बघा, आज जे 7 आमदार विधान परिषदेमध्ये नव्यानं आलेले आहेत त्यांचं मी सर्वांचं विशेष अभिनंदन करतो, त्यांना त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो. विधान परिषदेत अपेक्षित वंचित गरीब लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अत्यंत चांगला आहे आणि त्याचा उपयोग या सगळ्या आमदारांनी करून घ्यावा. आता ठाकरे गट कोर्टात गेलंय, ठाकरे गटाला आता दुसरा धंदा नाही कोर्टात जाण्याशिवाय. प्रत्येक गोष्टीमध्ये ते कोर्टात जातात, त्यामुळं त्यांना आता दुसरं काम उरलेलं नाही. त्यांनी कुशाल कोर्टात जावं. आचारसंहिता झाल्यानंतर बाकीचे 5 पण आमदार परत विधान परिषदेमध्ये येतील, त्यामुळं कोर्टात त्यांना जाण्यास कोणी रोखू शकत नाही. पण त्यांना आता दुसरं काही काम उरलंय असं मला वाटत नाही.